30 सप्टेंबर 1993, वेळ रात्री 3:45. महाराष्ट्र राज्यातील लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप झाला आणि अख्खा देशच हादरला. या भूकंपाची तीव्रता होती 6.4 रिश्टर स्केल. यामुळे सुमारे 7,928 लोक मृत्युमुखी पडले. सुमारे 15,854 जनावरांचा मृत्यू झाला. 16,000 लोक जखमी झाले. 52 गावातील 30,000 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. 13 जिल्ह्यातील 2,11,000 घरांना तडे गेली. अनेक घर संसार ओस पडले आणि कुटुंब उद्ध्वस्तात आले. अशा भयंकर नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत संकटमोचक म्हणून पुढे आले ते म्हणजे त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शरद गोविंदराव पवार. आजवर सामाजिक राजकीय क्षेत्रात अनेक वेळी संकटमोचक ठरलेले पवार आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्रात सोबत उभे होते. सकाळी 7:40 पवार हे घटनास्थळी पोहोचले. सगळ्या महाराष्ट्राला वाटते की आमच्या घरातली माणसं गेली आणि म्हणून सगळेजण हातभार लावायला तयार आहेत. आज एकदम 20,000 घरे बांधणं काही सोपं नाही. ते काम आम्ही घेतोय. त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहेत. काही जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबेन. पण तुमचा निवारा दिल्याशिवाय January 2001 गुजरात मध्ये झालेल्या भूकंपात मदतीकरिता पवार पुढे सरसावले. यासारख्या अनेक आपत्ती काळात ते देशासोबत नेहमी उभे असतात. भयंकर भूकंप आया तो शरदराव जी मिले और कहा कि मुझे लातूर के भूकंप का अनुभव है. किस तरह से भूकंप से जूझा जाता है ये मैं जानता हूं. मैंने स्वयं इसमें भाग लिया है. मैं गुजरात की भी मदद करना चाहता हूं. गुजरात के लिए भी काम करना चाहता हूं. शेतीतील कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत ते संकटमोचक म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर उभे असतात आणि आजही वयाच्या 80व्या वर्षी हा योद्धा सगळ्याच अडचणीत संकटमोचक म्हणून उभा आहे. 750 संसद के सदस्य हैं, उनमें से एक निकले शरदराव पवार.